मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बीओ विनर या यूट्यूब चॅनलवर शिक्षक भरतीच्या एका महत्त्वपूर्ण जाहिरातीसोबत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रस्तुत जाहिरात आहे केंद्रीय विद्यालय धुळे या ठिकाणची आणि सदर जाहिरातीनुसार शैक्षणिक वर्ष 2022 ते 2023 साठी कंत्राटी तत्वावर शिक्षक सोबतच इतर पदांची भरती या ठिकाणी होणार आहे। सदर जाहिरातीनुसार PGT या पदांसाठी मुलाखत असणार आहे 25/3/2022 सकाळी 10 वाजता आणि PGTचे विषय आहेत हिंदी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि संगणकशास्त्र। PGT या पदांसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर संबंधित विषयामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे कमीत कमी 50% गुणांसह। सोबतच उमेदवार हा BEDसुद्धा उत्तीर्ण असावा कमीत कमी 50% गुणांसह। त्यानंतरची पदे आहेत TGT अर्थात ट्रेन ग्रॅज्युएट टीचरची आणि या पदांसाठी मुलाखत असणार आहे 28/3/2022 आणि वेळ असणार आहे सकाळी 10 वाजता। विषय आहेत हिंदी, गणित, संस्कृत आणि सामाजिक शास्त्रे। या पदांसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे संबंधित विषयामध्ये आणि तेही कमीत कमी 50% गुणांसह। सोबतच उमेदवार हा BED उत्तीर्ण असावा आणि BEDमध्ये सुद्धा कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे। TGT या पदांसाठी TET किंवा CET ची अट देण्यात आलेली नाही आहे, परंतु जे उमेदवार TET किंवा CET उत्तीर्ण असणार आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर प्राथमिक शिक्षकाची सुद्धा पदे भरण्यात येणार आहेत, यासाठी मुलाखत असणार आहे 29/3/2022 आणि वेळ या ठिकाणी सुद्धा सकाळी 10 वाजता। प्राथमिक शिक्षक या पदासाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर 12वीमध्ये आपल्याला कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे। सोबतच DEDमध्ये सुद्धा कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे। TET किंवा CET ची अट या ठिकाणी सुद्धा शिथिल ठेवण्यात आलेली आहे, परंतु TET किंवा CET उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे। सदर पदभरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता सविस्तर जाणून घ्यायची असेल तर www.kvssangathan.nic.in या संकेतस्थळाला आपल्याला भेट द्यावी लागणार आहे किंवा dhule.kvs.ac.in या संकेतस्थळावर सुद्धा आपण जाऊ शकतो। मुलाखतीला जाताना आपल्याकडे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे, सोबतच त्यांच्या झेरॉक्स प्रतीसुद्धा असणं गरजेचं आहे। त्यासोबतच आपलं ओळखपत्रसुद्धा आपल्याला सोबत ठेवावं लागणार आहे।